सध्या कुरुंदवाड घाटावर बसलेलो आहे. कुरुंदवाड हे गाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे. आणि या घाटावरचं एक विशेष महत्त्व म्हणजे या घाटावर हे एक मंदिर आहे, गणपती मंदिर. ज्या ठिकाणी एक खोल आहे त्याच्यातून आपण जेव्हा फुंकर मारतो ना तर आपल्याला शंखनाद ऐकायला येतो. आणि आपल्यासोबत आहेत श्री शशिकांत बापूसाहेब पाटील सर, जे इतिहासप्रेमी, लेखक, चित्रकार आणि साहित्यप्रेमीसुद्धा आहेत. तर सर, आपल्याला थोडक्यात शंखनाद कसा येतो आणि हे नेमकं काय आहे सर सांगतील. आता आपण कुरुंदवाडच्या घाटावर आलेलो आहे. हा कुरुंदवाडचा घाट हा भारतातला 2 नंबरचा घाट समजला जातो आहे, तसा तो सुंदर आहे सुद्धा. आणि हा सगळा दगडी बांधकामाचा घाट, इतका प्रचंड घाट तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. हा घाट कृष्णाप्रयाग तीर्थावर आहे आणि ह्या घाटावर समाधी कोणाची आहे तर संताजी घोरपडेंची समाधी आहे, जे स्वराज्याचे सरसेनापती होते. हे एक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी महात्मा गांधींच्या अस्थीचं विसर्जन केलेलं आहे, हे ऐतिहासिक महत्त्व या ठिकाणी आहे. वर एक मंदिर आहे, त्या मंदिरात सुद्धा राजाराम महाराज, संताजी घोरपडे आणि त्याचे भाऊ बहिरजी आणि मालोजी या चौघांची शपथ झालेली आहे. ती शपथ म्हणजे अजून यापुढं आपण स्वराज्याला वाहून घ्यायचं, एकमेकामध्ये वितुष्ट येऊ द्यायचं नाही, अशी ती शपथ तिथं देवासमोर बेल भांडारा वगैरे असं उचलून झालेली आहे. आणि दीर्घकाळ ते मंदिर त्या मंदिरामध्ये खलबत्त चालत होती, स्वराज्याची खलबत्त, की उद्या कुठं जायचं, स्वारी कुठं करायची, अशा तऱ्हेचं हे गुप्त ठिकाण होतं. त्या ठिकाणला पण आपण भेट देणार आहोत. तोपर्यंत आता आपण ह्या समाधीजवळ बसलो आहोत. समाधीजवळून इथून काही पायऱ्या चढून वर गेलं की तिथं गोऱ्यांचं गणपती नावाचं एक गणपती मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे परंतु ते संपूर्ण दगडी बांधकामाचं आहे. आणि त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, त्या मंदिराला जी चौकट आहे, दगडी चौकट आहे, त्या चौकटामध्ये अगदी 1/2 इंचापेक्षा कमी असेल असं एक होल आहे, त्या चौकटीमध्ये होल आहे. आणि त्या चौकटीमधून विशिष्ट प्रकारची फुंकर घातली असता त्यातून शंखध्वनी निर्माण होतो, शंखाचा आवाज येतो. तो आवाजसुद्धा आता आपण बघायचाच आहे. तर आपण चला तर आपण आता पायऱ्या चढून वर जाऊया, ते मंदिराजवळ जाऊया. मंदिराजवळ आपण तो शंखध्वनी कसा येतो आहे याची प्रत्यक्ष खात्री करून घेऊया. चला आपण चला तर आता वर जाऊया आपण. मी तुकाराम काशीनाथ पवार या ठिकाणी देऊळगावकर साहेब आलेले आहेत. त्यांना या मंदिराच्या मध्ये जे छिद्र आहे त्या छिद्रावरचा शंखासारखा आवाज येतो, त्या आवाजाचं या ठिकाणी मी प्रात्यक्षिक दाखवत आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर हे जे आपले काका आहेत या ठिकाणी कुरुंदवाड घाटवर, श्री तुकाराम काका, यांनी आपल्याला या छोट्याशा छिद्रातून शंखनाद कसा ऐकू येतो हे आपल्याला आत्ता दाखवलं. मी या प्रात्यक्षिकाबद्दल काकांचे खूप खूप धन्यवाद करतो. माझ्यासोबतच आमच्या संपूर्ण व्ह्यूअर्सला तुम्ही हा आवाज ऐकवला. आपली संस्कृती, आपली शिल्पकला आणि आपली स्थापत्यकला
किती मोठी आहे, किती अजब आहे आणि खरोखर किती अनोखी आहे ही या छोट्याशा उदाहरणावरून कळते. खरोखर भारत हा अनोखा देश आहे, इन्क्रेडिबल इंडिया आहे आणि अतुल्य भारत हा असाच राहो ही आपली संस्कृती आहे, ही आपण जपावी आणि सगळ्यांनी याची काळजी घ्यावी एवढंच मी माझ्या चॅनल थ्रू सांगेल. या ठिकाणी आपल्यासोबत आणखी ताई आहेत. या ताई या ठिकाणची संपूर्ण व्यवस्थापकीय जी योजना असते ती सगळी बघतात, यांचे भाऊसुद्धा बघतात. ताई आपलं नाव? माझं विद्या बापट. विद्या बापट, हा मी सांगलीहून येते दर संकष्टीला. अरे बापे, सांगलीवरून या दर संकष्टीला या मंदिरात खास दर्शन घेण्यासाठी येतात. ताई काय सांगाल मंदिराबद्दल? मंदिर खूप जुनं आहे. हे हा गणपती पूर्वी नावेत असायचा, पण नावेतनं जेव्हा लोकांची ये जा असायची त्यावेळेला ह्या गणपतीला नवस बोलला जायचा आणि तो नवस पूर्ण व्हायचा. जेव्हा नावा बंद झाल्या त्याच्यानंतर मग हा गणपती काढून त्या गणपतीची ह्या देव मंदिरामध्ये स्थापना झालेली. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा शंखनाथ, इथली माहिती आणि हा घाट कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.